नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदतर्फे इथे भरपूर पदांची भरती निघालेली. मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल इथे काम करण्याची, तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, चला पाहूया आपली जाहिरातीवरती. कोणकोणती पदं निघाल्यात, किती पदं निघाल्यात, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमचं समोर ओपन झालेली जाहिरात. पुणे जिल्हा परिषद पुणेतर्फे निघालेली जाहिरात आहे. आरोग्य विभागातर्फे निघालेली जाहिरात आहे. मित्रांनो, तुम्ही तर पाहू शकता आरोग्य सेवक या पदासाठी निघालेली जाहिरात आहे. हे 30/8/2023 रोजी निघालेली जाहिरात आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही जी जाहिरात आहे ती पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवक या पदासाठी निघालेली भरती आहे. डिटेल्समध्ये आपण पाहूया. जसं की तुम्ही तर पाहू शकता पदनाम काय आरोग्य सेवक आणि एकूण पदसंख्या भरायची आहे 58, म्हणजे 58 पदांची भरती आहे. मित्रांनो, यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता 12वी विज्ञान शाखेतून किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली जी परीक्षा असेल ती उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता प्राप्त स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून जर तुमचा केला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही तर पाहू शकता मानधन किती मिळणार आहे. तर 18,000 रुपये पर महिना तुम्हाला मानधन मिळणार आहे मित्रांनो. आणि एकूण पदांची संख्या 58 आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज पाहू शकता अनुसूचित जातीसाठी 7 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 4 पद आहेत, विजासाठी 1 आहे, विमासाठी 2 पद आहेत, इमावसाठी 12 पद आहेत आणि ईडब्ल्यूसाठी 6 पद आहेत आणि खुल्या वर्गासाठी एकूण 26 पदांची भरती आहे. बाकी डिटेल्समध्ये पहा. जसं की इथं मी अगोदर सांगितलं, तुम्हाला 18,000 रुपये इतकं वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला मुलाखतीला यायचं आहे आणि मुलाखत जी आहे ती डायरेक्टली किती तारखेला आहे तुम्ही तर खाली पाहू शकता. 4 चौथा मजला शिवनेरी सभागृह दुपारी 2:30 तुम्ही तर हजर राहायचं आहे. आणि त्याचबरोबर काय काय कागदपत्र आवश्यक आहे ते तुम्ही ते पहा. तुमच्यासाठी येताना शैक्षणिक कागदपत्र आणि त्याबरोबर आवश्यक असणारी मूळ व झेरॉक्स कॉपी सोबत आणायची आहे. आणि कधी यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता. दर मुलाखत ही दर महिना प्रत्येक मंगळवारी, तसेच मंगळवारी शासकीय सुट्टी असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी शासकीय कामकाजाच्या दिवशी पदभरती पूर्ण होईपर्यंत आयोजित करण्यात येत आहे. म्हणजेच कोणत्या प्रत्येक मंगळवारी किंवा मंगळवारी सुट्टी असेल तर बुधवारी तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता. जोपर्यंत या पूर्ण जागा भरल्या जात नाही तोपर्यंत हे चालूच राहील मुलाखत घेण्याचं काम. मित्रांनो, अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल तर सरकारी नोकरी मिळावी तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा. कारण मित्र माझ्या चॅनल तसेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉब विषयी असतात, सरकारी नोकरी विषयी असतात. मित्र माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलर बटन मिळेल, सबस्क्राईब लिहिलेलं तिथे आपण सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑल सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाते. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.